मित्रांनो, सबस्क्राइब करा एमपीएससी माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकन दाबायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी माझा. मित्रांनो, आज आपण बघतोय वैद्यकीय गर्भपात कायदा हा MTP म्हणून प्रसिद्ध आहे आणि हा लागू झाला होता 1 एप्रिल 1972 पासून. हा खूप छोटा कायदा आहे, याच्यामध्ये फक्त 8 जी आहेत ती कलमं आहेत, ठीक आहे. आणि CDPO तसेच PSIच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा ॲक्ट आहे, ठीक आहे. सुरुवात करूयात. कलम 1, जम्मू काश्मीर वगळता हा कायदा भारतभर लागू आहे. कलम 2, मानसिक अस्थिर म्हणजेच गतिमंद व्यक्तीला सांभाळणारे पालक, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या अपत्यांचे पालक, तसेच इथे लहानाची व्याख्या 18 वर्षापेक्षा लहान अपत्य असं केलेली आहे. त्यानंतर नोंदणीकृत डॉक्टर हे इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1956 अंतर्गत नोंदणीकृत असले पाहिजे अशा या काही व्याख्या आहेत, ठीक आहे. यानंतर आहे कलम 3, वैद्यकीय गर्भपात. गर्भपाताचा निर्णय हा पूर्णतः महिलेचा अधिकार आहे, म्हणजेच गर्भवती महिला हीच फक्त हा निर्णय घेऊ शकते, ठीक आहे. आता 12 आठवड्यापर्यंतचा जर गर्भपात करायचा असेल तर एका डॉक्टरचे मत घ्यावे लागते. मात्र जर हाच कालावधी 20 आठवड्यापर्यंत वाढवायचा असेल तर यासाठी 2 डॉक्टरचे मत काय असतात तर आवश्यक असतात. मात्र 2014 या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 20 ऐवजी आता 24 आठवड्यापर्यंतचा जो गर्भपात आहे तो करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र जर गर्भात व्यंग किंवा गर्भ हा शोषणातून राहिला असेल तर गर्भपातास मर्यादा नसते, ठीक आहे. मात्र यासाठी महिलेची लेखी हमी घ्यावी लागते, ठीक आहे. या कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खालील कारणांमुळे वैद्यकीय गर्भपात करता येतो. जर गर्भवती मातेच्या जीवाला धोका असेल किंवा गर्भवती मातेला मानसिक किंवा शारीरिक आरोग्यास गंभीर इजा दुखापत होत असेल तर गर्भपात करता येतो. हे झालं 1. नंबर 2, जर नवजात बालकास जन्मानंतर मानसिक किंवा शारीरिक व्यंग असल्यास त्यामुळे बालकास अपंगत्व येणार असेल तर गर्भपात करता येतो. नंबर 3, जर महिलेला किंवा कुमारिकेला, कुमारिका म्हणजे लग्नाच्या आधीची जी मुलगी असते ती म्हणजे कुमारी, शोषणामुळे गर्भधारणा झालेली असेल तर गर्भपात करता येतो. महिलेच्या मानसिक आरोग्याला जबर धक्का बसल्याचे गृहित धरले जाते आणि हा गर्भपात केला जातो, ठीक आहे. नंबर 4, विवाहित महिलेकडून किंवा तिच्या पतीकडून गर्भनिरोधक साहित्य जे आहेत किंवा औषधं आहेत यांच्या निष्क्रियतेमुळे जर गर्भधारणा झाली असेल तर हा देखील गर्भपात करता येतो, ठीक आहे. यानंतर आहे कलम 4, गर्भपात कुठे करावा. वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 अंतर्गत शासन मान्यता प्राप्त असलेले गर्भपात केंद्रातच गर्भपात करता येतो. शासकीय गर्भपाताच्या सुविधा असलेल्या दवाखान्यामध्ये गर्भपात करता येतो, त्यासाठी वेगळी परवानगी घेण्याची गरज नसते, ठीक आहे. MTP सेंटरच्या जागेसाठी यामध्ये नर्सिंग होम, खाजगी दवाखाना, अशासकीय संस्था यांना जिल्हास्तरीय समिती, जिल्हा शल्य चिकित्सकांची मान्यता घ्यावी लागते, ठीक आहे. यानंतर आहे कलम 5, यामध्ये कलम 3 व 4 लागू नसणे. तर यामध्ये काय आहे तर महिलेच्या जीवाला जर धोका उद्भवला असेल तर 2 डॉक्टरच्या संमतीआधीच गर्भपात करता येतो. मात्र जर गर्भपात करणाऱ्या व्यक्ती नोंदणीकृत नसेल तर त्याच्यावर IPC अंतर्गत कार्यवाही केली जाते. 2014 यामध्ये एक बदल करण्यात आला आहे. रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर या शब्दाऐवजी रजिस्टर हेल्थ केअर प्रोव्हायडर असा हा शब्द बदलण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता डॉक्टरांशिवाय जे इतर आहेत त्यांनाही गर्भपात करणे शक्य झालेले आहे. ते कोण आहेत ते आपण बघूयात. तर गर्भपात कोण करू शकतो तर 20 आठवड्यापर्यंत स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ गर्भपात करू शकतात. इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1956 या कायद्यात सांगितल्याप्रमाणे ती किंवा तो नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक ज्याकडे मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय अर्हता धारण केलेली असावी, म्हणजेच तो MD किंवा MBBS असावा,
व ज्यांचे नाव स्टेट मेडिकल रजिस्टरमध्ये समाविष्ट आहे, ज्याच्यापाशी एक रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि ज्यांना स्त्रीरोग या विषयात काम करण्याचा अनुभव आहे किंवा प्रशिक्षण पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षित डॉक्टर गर्भपात करण्यासाठी पात्र समजले जातात। यामध्ये जनरली MD गायनेकोलॉजिस्ट यांचा समावेश होत असतो। तसेच स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात काम करण्याचा किमान 6 महिन्याचा अनुभव, तसेच शासकीय सर्व सुविधा असलेल्या दवाखान्यामध्ये 1 वर्ष काम करण्याचा जर अनुभव असेल तर तो MBBS डॉक्टर 12 आठवड्यापर्यंतचा गर्भपात करू शकतो। मात्र इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट 1956 या कायद्यात सांगितल्याप्रमाणे तो नोंदणीकृत असला पाहिजे, त्याच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेची वैद्यकीय अर्हता असली पाहिजे, तसेच स्टेट मेडिकल रजिस्टरमध्ये त्याचं नाव काय असलं पाहिजे तर समाविष्ट असलं पाहिजे, आणि केंद्र शासनाच्या अटीनुसार यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे। ठीक आहे, MTP कायद्यानुसार हा 2014 बदल आहे। MTP कायद्यानुसार ANMS म्हणजे काय होते तर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ्स हा त्याचा फुल फॉर्म आहे, आणि साध्या भाषेत जी विलेज हेल्थ वर्कर आहे तिला काय म्हणतात तर ANMS असं म्हणत असतात, किंवा स्टाफ नर्स, प्रशिक्षित दाई, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व सिद्ध यामध्ये पारंगत असलेली व्यक्ती गर्भपात करू शकते, आणि हे बदल जे आहेत हे 2014 करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, आता आहे कलम 6, केंद्र सरकारचा नियम करण्याचा अधिकार। या कायद्यात जर काही बदल करायचे असेल तर केंद्र सरकार करू शकते। त्याच पद्धतीनं कलम 7, राज्य सरकारचा नियम करण्याचा अधिकार। राज्य सरकार या कायद्यामध्ये काही बदल सुचवू शकतात, मात्र जर हे बदल केंद्र सरकारच्या नियमनाच्या विरुद्ध असेल तर मात्र ते केले जाऊ शकत नाहीत। ठीक आहे, त्यानंतर आहे कलम 8, योग्य कारणासाठी गर्भपातास संबंधित डॉक्टरला संरक्षण। जर योग्य कारणासाठी डॉक्टरने गर्भपात केला असेल तर त्यावर कुठलाही आरोप केला जाऊ नये, तसेच त्यावर कुठलीही केस टाकली जाऊ नये, यापासून संरक्षण डॉक्टरला देते, तर ते आहे कलम 8। ठीक आहे, तर मित्रांनो हा होता MTP ॲक्ट 1971। होप तुम्हाला समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक व शेअर करायला विसरू नका। तसेच तुमच्या काही सूचना व समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला विसरू नका। थँक्यू फ्रेंड्स।